उद्धव ठाकरेंनी आज मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल झाले. इथं जिजामाता आणि शिवरायांच्या प्रतिमेला वंदन करून त्यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रं आपल्या हातात घेतली आहेत. मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावर त्यांच्या कार्यालयावरची पाटी ही आज सकाळीच बदलण्यात आली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाटी हटवून उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी पाटी आता इथं लावण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे कार्यालयात दाखल झाले आणि आपल्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा त्यांनी ताबा घेतलाय. दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतरची दृश्य. आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर या फोन लाईन. तर मुख्यमंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारलेला आहे. मुख्यमंत्री दालनातली दृश्य आपण बघतोय जिथे अनेक मंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलंय. शिवसेनेच्या नीलम गोरे असतील. आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर या फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत. वैदेही, उद्धव ठाकरेंनी आपला पदभार स्वीकारलेला आहे, काय अपडेट्स देशील? नक्कीच. उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि आज मुख्यमंत्री पदाचा पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे. मंत्रालयातील 6व्या माळ्यावर आपल्या दालनामध्ये ते दाखल झालेत आणि त्यांनी आपला हा पदभार स्वीकारलेला बघायला मिळतोय. ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर देखील जे आहे ते बसलेले आपल्याला जे आहे ते बघायला मिळतात. एकूण जर बघितलं तर उद्धव ठाकरे जेव्हा मातोश्रीवरून निघाले तेव्हा ते हुतात्मा स्मारकाला गेले होते. त्या ठिकाणी हुतात्म्यांना जे आहे ते अभिवादन केलं होतं. त्याच्यानंतर ते या ठिकाणी मंत्रालयात आले. या ठिकाणी राजमाता जिजामाता यांच्या तस्वीरीला देखील अभिवादन केलं आणि 6व्या माळ्यावर जे आहे ते उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेले आणि आपला पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी देखील मोठी घोषणा करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. वैदेही, त्यांनी पदभार तर स्वीकारला आहे, त्यानंतरचा त्यांचा नेमका कार्यक्रम काय असणार आहे? आज त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आता काही वेळेतच ते पत्रकार परिषद घेणार आहे. पत्रकार परिषदेसाठी या मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघामध्ये ते स्वतः येणार आहेत. या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत आणि अनेक प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होते याची पूर्णपणे उत्तरं देणार असल्याची माहिती कळते आहे. इतकंच नाही तर काही घोषणा देखील या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे करतील अशी अपेक्षा आहे. वैदेही, आज यानंतर महाविकास आघाडीची कुठली बैठक होण्याची शक्यता आहे का? कारण अनेक मंत्री मंत्रालयामध्ये उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी हजर होते, त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच. महाराष्ट्र विकास आघाडीचे अनेक मंत्री जे आहेत ते या ठिकाणी मंत्रालयामध्ये उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी उभे होते. त्यांना त्यांनी अभिनंदनही केलेलं आहे, पुष्पगुच्छ देऊन अगदी स्वागतही केलेलं आहे आणि हे नेते जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज पदभार जरी स्वीकारला असला तरी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर त्यांची कदाचित बैठक जी आहे ती देखील होऊ शकते. मात्र तुर्तास या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती जी आहे ती मिळाली नाहीये. मात्र अंतर्गत बैठका ज्या आहेत मोठ्या प्रमाणात होणार आहेत कारण 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती काल उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिली होती आणि त्यानंतर हा मोठा निर्णय जाहीर करायच्या आधी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठका देखील होणं अपेक्षित आहे आणि त्याच अनुषंगाने येत्या 2 दिवसांमध्ये या बैठका देखील मोठ्या प्रमाणात होतील. वैदेही, उद्याच 9व्या सरकारची बहुमत चाचणी होण्याची सुद्धा शक्यता आहे जिथे उद्धव ठाकरेंना आपलं बहुमत सिद्ध करायला लागेल, त्याबद्दल काय अपडेट सांगशील? कुठल्या त्याबद्दलच्या बैठका आता थोड्या वेळात होणार आहेत का? नक्कीच. एकूण जर बघितलं तर काल शपथविधी सोहळा झाला, आज पदभार जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेला आहे. मात्र उद्या जी आहे ती बहुमत चाचणी आहे आणि बहुमत चाचणी ही अत्यंत महत्वाची आहे. या बहुमत चाचणीमध्ये कुठल्याही पद्धतीचा तगाफटका होऊ नये याची पुरेपूर काळजी जी आहे ती महाराष्ट्र विकास आघाडीच्या या नेत्यांतर्फे घेतली जाते आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार जे आहेत ते देखील हॉटेलमध्ये अजूनही ठेवण्यात आलेले आहेत जेणेकरून भाजपशी संपर्कात त्यांचा राहू होऊ नये याची काळजी घेतली जाते. त्याच्यामुळे एकूणच उद्या कुठल्याही पद्धतीचा दगाफटका होऊ नये की बहुना कोणीही जे आहे ते परत फिरू नये यासाठी जी जे आहे त्या अनेक गोष्टी ज्या आहेत याच्यावर विचार करणं भाग आहे आणि त्या संदर्भातल्या बैठका देखील आज होणं अपेक्षित आहे. आज नेमकं आजची रात्र ही महत्वाची आहे कारण आजच्या रात्री कदाचित कोणी इतर पक्षाच्या नेत्यांशी आमदारांशी जर भाजपशी संपर्क केला तर उद्याच्या बहुमत चाचणीमध्ये उद्धव ठाकरे यांना दगाफटका होऊ शकतो आणि हे होऊ नये याच्यासाठी शिवसेना आणि युवासेनातर्फे देखील विशेष कवच जे आहे ते या हॉटेल्सला लावण्यात आलेलं आहे. अनेक कार्यकर्ते त्या हॉटेलच्या आजूभोवती जे आहे ते फिरताना बघायला मिळत आहेत.
त्याच्यामुळे एकूणच मोठ्या प्रमाणात काळजी तर घेतली जाते, मात्र बैठकांच्या माध्यमातून हे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाईल. वैद्यही काल उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सहा मंत्र्यांनी सुद्धा शपथ घेतली, त्यांच्या पदभार स्वीकारण्याबाबत तसंच इतर मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत काय माहिती देशील? नक्कीच, आजचा दिवस फक्त हा उद्धव ठाकरेंचा होता. उद्धव ठाकरे यांनी पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. सहा मंत्री जे आहेत ज्यांनी काल शपथ घेतली त्यांनी अद्यापही पदभार जो आहे तो स्वीकारलेला नाहीये. उद्याच्या चाचणीनंतर जे आहे ते हा पदभार ते स्वीकारणार असल्याची माहिती सध्या मिळते आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचं लक्ष जे आहे ते बहुमत चाचणीकडे लागलेलं आहे. उद्या जे आहे ते बहुमत सिद्ध झाल्यानंतर हे सगळे नेते जे आहेत ते आपल्या पदभार सोमवारपर्यंत स्वीकारतील अशी तुर्तास माहिती सध्या मिळते आहे. त्याच्यामुळे हे नेते जे आहेत हे मंत्री जे आहेत ते या ठिकाणी उपलब्ध आहेत, उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. मात्र कुठल्याही पद्धतीचा पदभार त्यांनी अद्याप स्वीकारला नाहीये. येत्या 2 दिवसांमध्ये ते मंत्री देखील पदभार स्वीकारतील अशी माहिती मिळते. वैद्यही थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद आहे असं तुम्ही सांगितलं, या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय सांगण्यात येऊ शकतात त्याबद्दल काय सांग? पत्रकार परिषद जी आहे ती पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये सुरू होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार आहे. पहिल्यांदाच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघामध्ये येऊन ते पत्रकार परिषद घेतात, त्याच्यामुळे अर्थात प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे त्यांच्या एकूणच कॉमन मिनिमम प्रोग्राम संदर्भातली काही माहिती या पत्रकार परिषदेमध्ये देऊ शकतात. इतकंच नाही तर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून घेतलेले काही महत्वाचे विषय असतील, किंबहुना येत्या 2 दिवसांमध्ये घेण्यात येणारे काही महत्वाचे विषय असतील, दुष्काळ संदर्भातला विषय असेल, असे अनेक विषयांवर या पत्रकार परिषदेमध्ये चर्चा होऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फडणवीसांनी गेल्या 24 तासांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप जे आहेत किंवा टीका जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती, याचीही उत्तरं या पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे देऊ शकते. नक्कीच. वैद्यही धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. याचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू. तर उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलेला आहे, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. विशेषतः ग्रामीण भागातून जे शिवसैनिक आज मुंबईमध्ये दाखल झाले त्यांच्या उद्धव ठाकरे सरकारकडनं अनेक अपेक्षा आहेत आणि याबाबत या शेतकरी शिवसैनिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी. उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, आज मंत्रालयात जाऊन ते पदभार देखील घेणार आहेत. मात्र मातोश्री बाहेर जे आहेत अलोट असा शिवसैनिक जो आहे हा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे. काय सांगाल, आज तुम्ही नागपूरवरून आलेला आहेत, काय नेमके आज उद्धव ठाकरेंकडे तुम्हाला अपेक्षित आहे? ज्या भागातले जिल्हा आणि ज्या भागातले मुख्यमंत्री होते नागपूर जिल्ह्यातले देवेंद्र फडणवीस साहेब, ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आम्हाला असं वाटलं का नागपूरकरांना विदर्भकरांना न्याय मिळेल म्हणून. शेतकरी कामगार करणारे कष्टकरी हे सगळे आनंदित होते, परंतु 5 वर्ष नागपूर जिल्ह्याचं पूर्ण वाट काढून ठेवलेली आहे. शेतकऱ्याचे कर्जमाफी झालं नाही, अनेक कंपन्या कारखाने बंद पडले, बेरोजगारी वाढलेली आहे. परंतु आदरणीय उद्धव साहेबांकडे आशाने हे बघतात की विदर्भामध्ये सुद्धा साहेब लक्ष देतील. उद्धव साहेब ठाकरे हे शेतकऱ्यांचा 712% कोरा करतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि हे आघाडी सरकार 50 वर्ष या अख्ख्या या महाराष्ट्रात राज करेल. 5 वर्षापासून जी आघाडी होती आमची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची, त्या 5 वर्षामध्ये शिवसेनेच्या लोकांचा भ्रमणिराश झालेला होता, दाबण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. शिवसेनेशी संबंधित असणाऱ्या सर्व शिक्षक कष्टकऱ्यांना कामगारांना अवॉइड करून राज्य करण्याची प्रथा त्यांनी चालवलेली होती, त्यामुळे आमचे शिवसैनिकसुद्धा बरेच नाराज झालेले होते. त्यामुळे भलाई ही युती संघटनेच्या घटनेच्या बाहेर दिसत असेल तरी पण त्या लोकांनी जे 50 वर्ष 60 वर्ष राज्य केलेलं आहे त्यांना अनुभव आहे. त्यांच्यासोबत आमच्या पार्टीचे उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून काम करत आहे त्याचा अनुभवसुद्धा आमच्या संघटनेला येणार आहे आणि त्यामुळे त्यांचा फायदासुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कामगारांना उद्योगांना मिळणार एवढं मात्र निश्चित आहे. कॅमेरामॅनानुसार रामनाथ दवणे, साम टी व्ही.